राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज यात्रा कराडमध्ये दाखल झाली. यात्रेचे कराडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले असून यात्रेचे प्रतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे उपस्थित असून सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी दिग्गज नेते उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरण्याची भीती वाटते यासारखे दुर्दैवी नाही अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली. शिवस्वराज्य यात्रेला जसं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात प्रत्येक नाक्यावर तरुणांचे घोळकेच्या घोळके या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करतात. संवाद साधतात. जयंत पाटील साहेब असतील, आधीच्या टप्प्यावर अजितदादा होते, धनंजयजी मुंडे साहेब होते, या प्रत्येकाला येऊन लोक सांगतायत, लोक विचारतायत, तरुण विचारतायत हे सत्तांतर केव्हा येणार, कारण एक प्रचंड अस्वस्थता आज महाराष्ट्रात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, हे असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं गेल्या 5 वर्षात कारभार करत असताना या सगळ्यांच्या अपेक्षा अपेक्षांचा फार मोठा अपेक्षा भंग केलाय आणि त्यामुळे सरकारविषयीचा एक प्रचंड रोष तुम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळतो. तुम्ही एक स्टेटमेंट केलं की उदयनराजेंच्या विरोधात तुम्हाला उभारायचं सांगितलं होतं म्हणून उदयनराजे भाजपच्या वाटेवर वाटेवर असण्याची चर्चा होतीये, पण मला अजूनही विश्वास आहे की आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि स्वतः उदयन महाराज साहेबांच्या मनात पवार साहेबांच्या विषयी प्रचंड आदर आहे आणि सर्वसामान्य जनतेची अशी इच्छा आहे की या प्रसंगात संकटाच्या काळात जेव्हा संघर्षाची वेळ आहे तेव्हा संघर्षाच्या वेळात त्यांनी थांबावं अशी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे इच्छा बोलून दाखवली आहे आणि त्यामुळे ते तसा निर्णय घेतील अशी मला आशा आहे. दोन राजे आणि रामराजे तुमच्या यात्रेत दिसत नाहीत. तुम्ही शिवेंद्र बाबांचा जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा त्यांचा निर्णय हा नक्कीच झालेला आहे आणि जेव्हा यात्रा सुरू झाली त्यावेळी महाराज साहेबांच्या इकडे पुराची परिस्थिती होती त्यामुळे ते तिथे होते आणि त्यांच्याशी संपर्क मी कालही माझं बोलणं झालं पण काल ते पुण्यात असल्यामुळे ते या ठिकाणी दिसू शकले नाहीत, पण ते हा निर्णय घेण्याआधी आदरणीय पवार साहेबांचा नक्की विचार करतील अशी अपेक्षा. हा साहेब, तुम्हाला प्रतिसाद मिळतोय तुमच्याशी बोलायला, तुम्हाला बघायला गर्दी होती, ही नेमकी अभिनेता म्हणून होती का नाही नेता म्हणून? जर बघायला गर्दी होत असती तर बघून गर्दी परत गेली असती. पडत्या पावसात 3-3 तास 6-7 तास लोक थांबले नसते. ही ऐकायला जी गर्दी होते आणि त्याही पलीकडे जाऊन आज तरुणांची जी परिस्थिती आहे तुम्ही बघा, बेरोजगारीचं एक भीषण संकट आज महाराष्ट्रावर आहे. अनेक ठिकाणाहून म्हणजे माझी सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की जे डोळ्यांना दिसतंय, जे कानांना ऐकू येते, जे स्पष्ट चित्र दिसतंय ते महाराष्ट्रासमोर आणावं अशी माझी विनंती आहे, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ हे पत्रकार बांधव आहेत. आणि आज पार्लेजीमध्ये 10,000 कपात होते, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 13-14 कपात होते, टाटा मोटर्ससारखी कंपनी VRS जाहीर करते, हे होत असताना बेरोजगारांच्या संख्येत एक प्रचंड प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. तरुणाईच्या समोर नीम कॉन्ट्रॅक्टसारखा प्रश्न असेल, 2-3 वर्ष स्टायपेंडवर तरुणांना राबवून घ्यायचं आणि त्यानंतर परमनंट करायचं नाही. बेरोजगारीच्या ह्याच्यात गेल्या 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी वाढलेली आहे. आज ज्यांना कुणाला सुरक्षित आहे असं वाटत असेल त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की आज ते सुपात आहेत, उद्या ते जात्यात जाणार आहेत आणि त्यामुळे ही भीषण परिस्थिती जी समोर आहे ही परिस्थिती जर पाहिली तर एक अस्वस्थता आणि अस्वस्थतेला शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून एक आवाज निर्माण होतो. ही महाराष्ट्राची एक हाक आहे जी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तरुणाला वाटते, शेतकऱ्याला वाटते की माझा आवाज पोहोचवला जातो. मी जे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सगळीकडे बघत असाल. परवा जामखेडमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची सभा होती, तुम्ही तुमच्या माध्यमातून माहिती काढा की मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला जेवढी गर्दी होती त्याच्या चौपट गर्दी जर शिवस्वराज्य यात्रेला होत असेल तर ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांची यात्रा रस्त्यावरून जाते तेव्हा ठिकठिकाणी लोकांना स्थानबद्ध केलं जातं, पोलिसांचा गराडा दिसतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून फिरायची भीती वाटत असेल, यवतमाळमध्ये मनीषा काटे असतील, बीडमध्ये आमच्या हेमाताई पिंपळे असतील, इतकंच कशाला धुळ्यामध्ये ज्यांनी मंत्रालयात विष मिळून आत्महत्या केली त्या धर्माबाबा पाटलांच्या विधवा पत्नीला स्थानबद्ध करण्याची वेळ जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर येत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा की आपल्यालाच आपल्याच राज्यात फिरण्याची भीती जर निर्माण झाली असेल तर मला वाटतं ही भीती म्हणजे 5 वर्षाच्या कारभाराच्या नाकर्तेपणाचं हे द्योतक आहे.